विद्यार्थ्यांनो आज आपण जो धडा शिकणार आहोत तो खूप छान आहे तुम्हाला खूप आवडेल मराठीच्या पुस्तकातील पान क्रमांक एकोणसत्तरवर मांजरांची दहीहंडी हा धडा आहे तो आज आपण शिकणार आहोत याचे याच्या लेखिका आहेत सुशीला कशेळकर तर तुम्ही तुमची मराठीची पुस्तकं काढा आणि मांजरांची दहीहंडी हा धडा बघा एक होती आजीबाई तिची एक नात होती नात म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे आपण माझी नात सोनाली हा जो उतारा आपण शिकलो त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं आहे की नात म्हणजे आजी किंवा आजोबांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मुलीला नात असं म्हणतात आणि मुलाच्या किंवा मुलीच्या मुलाला नातू असं म्हणतात तर एक आजीबाई होती आणि तिची एक नात होती दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती खूप जणांना मांजर हा प्राणी खूप आवडतो हो की नाही तुम्हालासुद्धा आवडत असेल आजीबाईकडे चार मांजरे होती बघा त्या आजीबाईंना इतकी मांजरांची आवड होती की त्यांनी चार मांजरं सांभाळलेली होती एकाचे नाव होते बोकोबा दुसरा होता सोकोबा तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा किती मजेशीर नावं आहेत की नाही या मांजरांची एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे होती घरात आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते ते मांजरांनी पाहिले होते त्यांना लोणी मिळवायचे होते उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल मग बोकोबाने बोलावले सोकोबाला आणि सोकोबाने हाक मारली काळोबाला आणि साळोबाला बघा हा आता एकदा बघा हां काय झालं आजीबाई गेल्या होत्या बाजारात Hmm. आणि त्यांनी काय केलं होतं त्यांच्या घरात जे लोणी होतं ते त्यांनी उंचावर ठेवलं होतं आता तुम्ही नीट चित्र पाहिलं तर तुम्हाला असं छताला टांगलेलं एक असं मातीचं भांडं दिसतंय हो की नाही तर पूर्वीच्या काळी काय फ्रीज वगैरे काही तेव्हा नव्हते मग एक दूध ठेवायला दुधाची कपाटं असायची किंवा मग दही लोणी अशा गोष्टी छताला एका शिंकाळ्यामध्ये ती भांडी ठेवून स सुरक्षितपणे ती दही आणि लोणी लोण्याची भांडी ठेवली जायची म्हणजे मग उद्देश हा असायचा की मांजरं वगैरे तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि मा मग या मांजरांनी तर पाहिलं होतं की आजीबाईंनी उंचावर ते लोणी ठेवलेलं आहे आता उंचावर आहे तर काय करावं मग मा उडी मारून जर का ते लोणी घ्यायचा प्रयत्न केला तर कदाचित आवाज होईल आणि मग सगळ्यांना कळेल आणि सगळा बेत फुकट जाईल बेत म्हणजे प्लॅनिंग त्यांनी जे काही ठरवलेलं होतं असं त्या मांजरांना वाटलं मग मा त्यातल्या बोकोबा मांजराने काय केलं सोकोबाला बोलावलं आणि सोकोबा मांजराने काय केलं काळोबा आणि साळोबा या मांजरांना बोलावलं आता बोकोबा सोकोबा काळोबा आणि साळोबा सगळे जमले पण लोणी कसं मिळवायचं उडी तर मारता येत नव्हती मग काय करावं सगळे विचार करू लागले छोटा साळोबा फार हुशार आता त्यातलं जे लहान मांजर होतं की नाही साळोबा नावाचं ते खूप हुशार होतं हां मग तो काय म्हणाला बघा तो सांगू लागला बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू झाले बेट ठरला आणि बोकोबावर सोकोबा सोकोबावर काळोबा काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली आता दहीहंडी हा प्रकार तुम्हाला चांगला माहिती आहे आपण गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी करत असतो हो की नाही आणि का त्यावेळेला पूर्वीच्या काळी कृष्ण आपल्या मित्रांना दही दू दही किंवा साय किंवा लोणी असं खाऊ घालण्यासाठी मित्रांबरोबर असा मानवी मनोरा रचत असे म्हणजे मित्रांच्या पाठीवर चढायचं चा, आणि मग ते दह्याचं किंवा लोण्याचं भांडं खाली काढायचं आणि सगळ्यांनी मिळून ते खायचं असं तो करत असे कृष्ण देव मग त्याची आठवण म्हणून अजूनही गोपाळकाल्याला दहीहंडी केली जाते तर तसंच या मांजरांनी दहीहंडी करायची ठरवली मग काय गंमत झाली बघा पलीकडे माधुरी झोपली होती आता माधुरी कोण होती तर आजीबाईंची नात तिला अचानक जाग आली तो काय गंमत समोर मांजरांची दहीहंडी हं तिला खूप मजा वाटली तिने असं कधी पाहिलंच नव्हतं की एका मांजराच्या पाठीवर दुसरं मांजर आहे दुसऱ्याच्या पाठीवर तिसरं तिसऱ्याच्या पाठीवर चौथं अशी दहीहंडी तिने कधीच पाहिली नव्हती त्यामुळे तिला खूप मजा वाटली तिने इकडे तिकडे पाहिले तोच आजी दारात दिसली माधुरी आनंदाने ओरडली आजी आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे आता आजीबाई पण त्याच वेळेला बाजार हाट करून आलेल्या होत्या आणि दारात उभ्या होत्या माधुरी आनंदाने ओरडली की आजी बघ मांजरांची दहीहंडी बघ मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळाली अशी ही गमतीशीर गोष्ट आहे बघा आता तुम्हाला जे चित्र दिसतं आहे या चित्रामध्ये चार मांजरं एकमेकांच्या पाठीवर उभे दिसत आहेत हो की नाही आणि कसे ते उभे आहेत बघा बोकोबावर सोकोबा म्हणजे हे जे पिवळ्या रंगाचं मांजर आहे हे मांजर अर्थातच बोकोबा असणार आहे त्याच्यावर ते, ते ग्रे कलरचं जे मांजर आहे करड्या रंगाचं तो सोकोबा त्याच्यावर उभा होता सोकोबाच्या पाठीवर काळ्या रंगाचं मांजर उभं आहे हो की नाही काळोबा आणि काळोबाच्या पाठीवर जो हुशार साळोबा मांजर होता तो उभा आहे ज्यांनी ही आयडिया सांगितलेली होती की आपण दहीहंडी करू म्हणून आणि बघा आता त्याचा हात खरं म्हणजे लोण्याच्या भांड्यापर्यंत पोचलाच होता पण तेवढ्यात माधुरीने हे सगळं दृश्य पाहून आजीला सांगितलं की आजी लवकर आणि मांजरांची दहीहंडी पाहून घे आणि मग मात्र ही मांजरं घाबरली आणि तिथून लोणी तसंच टाकून निघून गेली छान आहे की नाही हा धडा आता तुमचा आजचा अभ्यास काय आहे तर मांजरांची दहीहंडी हा धडा तुम्ही आईबाबांच्या समोर बसून मोठ्याने वाचायचा आहे